नमस्कार विद्यार्थी मित्रांनो लेट्स क्रॅक महाराष्ट्र एक्झाम्स या यूट्यूब चॅनलवर तुमचं सर्वांचं स्वागत आहे <coughs> आज जा है जे आहे आपण दोन हजार एकवीस करंट अफेअर्सचे जे काही मुद्दे आहेत बघा एप्रिल महिन्यातले तर ते महत्त्वाचे बघणार आहोत सात तारखेला जे आहे म्हणजे काल आपण जे आहे तर त्याच्यातलं जे काही निर्देशांक वगैरे बघितलं होतं तर त्याचं कंटिन्युएशन हे असणार हवा आता जसं तुम्ही <coughs> यूट्यूब चॅनलवर आलेला आहात तसंच अनअकॅडमीचा ॲपसुद्धा आहे ॲपवर लाइव क्लासेस असतात बघा ज्याच्यामध्ये स्ट्रक्चरल कोर्सेस असतात ज्याच्यामध्ये जे आहे सिलेबस ओरिएंटेड कोर्सेस आहेत बघा ज्याच्यामध्ये प्लसचे कोर्सेस तुम्ही करू शकता आणि स्पेशल क्लास जे असतं बघा ओपन टू ऑल तर हेही लाइव असतात ॲपवर त्याच्यामध्ये लाइव टेस्ट आणि क्वीजही असतात बघा अनलिमिटेड आसेस जो आहे म्हणजे प्लसचे जे लेक्चर्स आहेत तर त्याच्यासाठीचा अनलिमिटेड आसेस जो आहे तो आपल्याला इथं मिळतो एकदा तुम्ही प्लसला आलात की तुम्हाला प्लसचे बाकीचे सर्व लेक्चर जे आहेत ते क्लिअर होतात बघा मग तेही ओपन होतात आणि स्पेशल क्लासमध्ये काय असतं बघा की इंटरॅक्टिव्ह लाईव्ह क्लासेस तिच्यामध्ये असतात पोल जनरेट करून आपण जे आहे की स्टुडंटचे ओपिनियन किंवा त्यासंबंधी एम सी क्यूज ते सॉल्व्ह करतो हँड रेस करून तुम्ही तुमच्या क्वेरीज विचारू शकता याच्यामध्ये एकदा तुम्ही ॲप डाउनलोड केल्यानंतर जे आहे तुम्हाला नोटिफिकेशन्स येतात बघा तुम्हाला ज्या एज्युकेटरला फॉलो करायचं आहे त्याला तुम्ही फॉलो केल्यानंतर त्याच्या लेक्चरचे नोटिफिकेशन तिथं इन्रोल तुम्ही करू शकता लेक्चरच्या ज्या नोट्स आहेत बघा त्या आफ्टर वन आवर ज्या आहे तर त्या तुम्हाला ज्या मिळतात बघा एनी टाईम एनी वेअर जे आहे तर आयदर तुम्ही लाईव्ह हे लेक्चर्स करू शकतात किंवा रेकॉर्डेड लेक्चर पण करू शकता हा ना त्यानंतर नेक्स्ट वन जे आहे ते म्हणजे की तेरा तारखेला जे आहे आपले स्पॉटलाईट वन थाउजंड एम सी क्यू डिस्कशन आणि पी एस आय मेन्स प्रिविस इयर क्वेश्चन पेपरचा अनालिसिस स्पेशल क्लासमध्ये असणार आहे तर तोही एक मुद्दा जो आहे तो तुम्हाला लक्षात ठेवायचा हवा दहा तारखेला जे आहे तर राज्यसेवा जी आहे तर राज्यसेवेसाठी इंटिग्रेटेड स्कॉलरशिप आहे बघा पहिल्या तीन रँकला जे आहे हंड्रेड पर्सेंट स्कॉलरशिप आहे चार तेराला जे आहे पंच्याहत्तर टक्के चौदा ते वीसला जे आहे ते पन्नास टक्के सो so, हा एक मुद्दा लक्षात ठेवा प्लसचे जे फीचर्स आहेत बघा तिच्यामध्ये लाईव्ह तुम्ही जे आहे घरून सगळे लेक्चर करू शकता नियमित शंका निरसन सत्र जे आहे बघा तर ते इथं करता येतात सगळ्या कोर्सेसला तुम्हाला अमर्यादित प्रवेश याच्यामध्ये मिळतो बघा त्याच्यानंतर जे आहे की लाईव्ह टेस्ट सिरीज जी आहे तर तीही असते टॉप एज्युकेटर्स तुम्हाला शिकवतात पी डी एफ फॉर्मॅटमध्ये जे आहे तर तुम्हाला नोट्स मिळतात बघा संपूर्ण अभ्यासक्रमाचं जे कव्हरेज आहे ते आणि परीक्षेची परिपूर्ण तयारी जी आहे ती आपण इथून करून घेतो बघा उत्तर लेखन सत्र आहे किंवा मार्गदर्शक मार्गदर्शनातून हे प्लसचे कोर्सेस वर्क होतात आता याच्यामध्ये जे आहे आपला कोड लक्षात ठेवा कोड तुम्हाला दोन गोष्टींसाठी हेल्प करतो एक ॲप अनलॉक करण्यासाठी आणि प्लस जे आहे बघा त्याचा सबस्क्रिप्शनवर टेन पर्सेंट ऑफ या कोडमुळे तुम्हाला डॉक्टर सुशीलमुळे मिळतं बघा ओके त्यानंतर नेक्स्ट वन जे आहे तर स्पॉटलाइट बॅच फॉर इकॉनॉमिक्स जे आहे बघा तर ती आपली सुरू आहे दररोज संध्याकाळी पाच वाजता हे लेक्चर्स असतात बघा डॉक्टर सुशिला कोड वापरून तुम्ही याच्यावर टेन पर्सेंट ऑफ मिळवू शकता कॉम्प्रेन्सिव्ह लेवलला आपण इकॉनॉमिक्स बघतोय ही एक बॅच आहे बघा जिच्यामध्ये जे आहे की आपण इकॉनॉमिक्स घेतो बाकी पॉलिटी इंग्लिश ग्रामर जॉग्रफी मराठी हिस्ट्री एच आर डी अशा सगळ्या लेक्चरला तुम्ही इनरोल करू शकता यशाची किल्ली जी आहे ही एक बॅच येत आहे बघा तेरा ऑक्टोबरला पंधरा ऑक्टोबरला ही एक राज्यसभेची बॅच आहे या सर्व बॅचेसमध्ये तुम्ही इनरोल करू शकता सो आता जे आहे दोन हजार एकवीसचं जे करंट आहे बघा दोन हजार एकवीस एप्रिलचं जे करंट आहे तर तिच्यातल्या ज्या काही आहेत चालू घडामोडी आणि त्याच्याशी रिलेटेड जे काही बेसिक गोष्टी आहेत बघा तर त्या आपण ज्या आहेत तर त्या याच्यामध्ये बघणार आहोत करंट बेस्ड बेसिक हे दोन्ही मुद्दे जे आहेत आतापर्यंतचे जे लेक्चर्स होते त्या लेक्चरमध्ये जे आहे आता, आता आपण ज्या काही इंडेक्सेस बघितल्या होत्या बघा त्या पुढचा मुद्दा याच्यामध्ये असणार आहे म्हणजे सर्वात पहिली जे आहे बघा की ग्लोबल जेंडर गॅप इंडेक्स जी आहे ग्लोबल जेंडर गॅप इंडेक्स जे आहे ओके तर ती जी आहे दोन हजार एकवीस साठी तर ती तुम्हाला जी आहे तिच्यामध्ये भारतासाठीचं जे आहे बघा भारताचा जो रँक आहे बघा जो ग्लोबल जेंडर गॅप इंडेक्स जे आहे आता एक गोष्ट लक्षात ठेवायची निर्देशांकांच्या बाबतीमध्ये जे आहे तुम्हाला भारताचा जो रँक आहे तोही लक्षात ठेवायचा आहे आणि त्याच्याबरोबर जे आहे अदर दॅन धिस की कोण पब्लिश करतं वगैरे हा एक महत्त्वाचा मुद्दा मग आता ग्लोबल जेंडर गॅप काय आहे बघा की ह्याच्यामध्ये जे आहे जागतिक स्तरावर जे जा आहे आता जेंडर ही कन्सेप्ट काय ना तर लि जेंडर म्हणजे लिंग भाव असतो बघा म्हणजे ओव्हरऑल जे आहे की मुलींनी किंवा महिलांनी कसं वागायचं त्याचे जे समाजाचे नियम आहेत बघा जे पुरुषांसाठीचे त्याच्यामध्ये तुम्हाला तफावत दिसते आणि हाच यालाच जे आहे की ते जेंडर कन्सेप्ट नावाची गोष्ट आहे मग आता जेंडर गॅप जो आहे मग स्त्री पुरुष असमानता असं याला साध्या भाषेमध्ये आपण म्हणू शकतो ग्लोबल जेंडर गॅप इंडेक्स जी आहे बघा तर ती कोण पब्लिश करतं तर वर्ल्ड इकॉनॉमिक फोरमद्वारे हे होतं वर्ल्ड इकॉनॉमिक फोरम जे आहे तर त्यांच्याद्वारे जे आहे तर हे पब्लिश केलं जातं बघा वर्ल्ड इकॉनॉमिक फोरम ई एफ जे आहे मग आता वर्ल्ड इकॉनॉमिक फोरम जे आहे तर ते हिच्यात महत्वाचं आहे हिच्यामध्ये एक महत्वाची गोष्ट जी आहे बघा ती म्हणजे काय की हिच्यामध्ये तुम्हाला जे निकष असतात बघा तर ते जे निकष आहेत तर ते लिंगभाव असमानते संबंधीचे निकष असतात बघा लिंगभाव असमानता हा ना मग आता याच्याशी रिलेटेड जे आहे इतरही इंडेक्स आहे त्याच्याबद्दल पण मी तुम्हाला सांगणार आहे सो बेसिक ह्याच्यामध्ये जे आहे की ह्याच्यामध्ये जे वेगवेगळे निकष आहेत म्हणजे शिक्षण असेल पार्लमेंटमधलं जे त्यांचं प्रमाण असेल किंवा ओव्हरऑल लेबरमध्ये जे आहे बघा ते प्रमाण असेल असे बहुतांशी जे निकष असतात बघा तर ते ह्याच्यामध्ये वापरले जातात आणि ह्याच्यामध्ये जे असतं की ग्लोबल जेंडर गॅप इंडेक्स जे आहे बघा ग्लोबल जेंडर गॅप इंडेक्स ना याच्यामध्ये काय केलं जातं की तुम्हाला स्कोर दिले जातात बघा गुण जे असतात तर तो, तो तुमचा गुण जे आहे शून्य आणि एक याच्या मध्यभागी तुम्हाला गुण असणार हो शून्य ते एक मध्ये जे आहे आणि ओव्हरऑल जे आहे शून्य म्हणजे काय असमानता एक म्हणजे काय समानता ओके सो असा सगळा हा मुद्दा आहे शून्य म्हणजे असमानता एक म्हणजे समानता ग्लोबल जेंडर गॅप इंडेक्स जे आहे बघा जे तुम्हाला गुण दिले जातात आता ह्याच्यामधला जो सिम्पल मुद्दा आहे बघा तो जो मुद्दा आहे किंवा आता भारताचा ह्याच्यामध्ये रँक किती आहे बघा तर दोन हजार एकवीस मध्ये जे आहे भारत जो आहे बघा ह्याच्यामध्ये एकशे चाळीसाव्या क्रमांकावर एकशे चाळीसावा क्रमांक एक जो आहे तर तो भारताचा आहे मग हे आपल्याला एमसीक्यू साठी महत्वाचा ओके आणि ओव्हरऑल याच्यामध्ये तुम्ही जर बघितलं कि मग आता याच्यामध्ये जे आहे की भारत एकशे चाळीसाव्या क्रमांकावर हो आहे आणि दक्षिण आशियाचा जर तुम्ही विचार केला दक्षिण आशिया जे आहे तर दक्षिण आशियामध्ये जे आहे तिसरा खराब कामगिरी करणारा देश आहे कारण एकशे चाळीस रँक एक जे आहे हिच्यामध्ये हे खूप चांगले नाही याच्याहून हे कळतं की भारतामध्ये जे आहे की डिस्क्रिमिनेशन जे आहे बघा जेंडरच्या बाबतीमध्ये ते मोठ्या प्रमाणावर आहे आणि ते हे याच्यातून क्लिअर होतं आता याच्यामध्ये दुसरा जो मुद्दा आहे की पहिल्या क्रमांकावर कुठला देश आहे बघा पहिला क्रमांक जो आहे तर तो आईसलँड नावाच्या देशाचा हा ना आईसलँड जे आहे तर तो पहिल्या क्रमांकाचा देश आहे आता याच्यामध्ये दुसरी महत्वाची गोष्ट मग आता जेंडर संबंधीचे जे आहे की आपण जर इकॉनॉमिक्समध्ये अर्थशास्त्र जे आहे बघा मग अर्थशास्त्रामध्ये जे आहे वृद्धी आणि विकास हा ना आता जे प्लस ला विद्यार्थी आहेत त्यांच्यासाठी मी आधी घेतलं होतं बघा तर वृद्धी आणि विकास हा जो मुद्दा आहे तर याच्यामध्ये काही निर्देशांक निर्दे जे आहेत पाच निर्देशांक महत्वाचे मानले जातात जे युनायटेड नेशन डेव्हलपमेंट हा ना ज्या बा यू एन डी पी त्यांच्याद्वारे युनायटेड नेशन डेव्हलपमेंट प्रोग्राम जे आहे त्यांच्याद्वारे रिलीज केले जातात संयुक्त राष्ट्रे विकास कार्यक्रम जे संयुक्त राष्ट्र विकास कार्यक्रम जे आहे हा याच्यामध्ये महत्त्वाचा मुद्दा आहे आता याच्यामध्ये जे आहे अर्थशास्त्र जे आहे निर्देशांक मग याच्यामधून पाच निर्देशांक असतात तिच्यातले दोन निर्देशांक जे आहे बघा ते लिंगभाव असमानते संबंधीचे आहेत लिंगभाव असमानता कुठले कुठले आहेत तर जेंडर इन इक्वॅलिटी इंडेक्स जो आहे है ना जेंडर इन इक्वॅलिटी इंडेक्स तो रहा एक इंडेक्स आया। हा एक इंडेक्स है हा एक है बी लिंग भाव असमानता निर्देशांक लिंग निर्देशांक दुसरा एक है बो तो है जेंडर डेवलपमेंट इंडेक्स जेंडर डेवलपमेंट इंडेक्स लिंग भाव विकास निर्देशांक मग आता याच्यामध्ये एक गोष्ट क्लिअर होऊन जाते बघा की हे दोन निर्देशांक अजून आहेत मग आता तुम्ही म्हणणार की हे जेंडर इन आणि जेंडर गॅप हिच्यात काय फरक आहे सगळ्यात महत्वाचा फरक असा आहे बघा की यांना प्रकाशित करणाऱ्या संस्था वेगवेगळ्या यू एन डी पी जे आहे ते जेंडर इनइक्वॅलिटी आणि जेंडर डेव्हलपमेंट इंडेक्स पब्लिश करते जेंडर गॅप जो आहे बघा तर जेंडर ग्लोबल जेंडर गॅप इंडेक्स जो आहे कि जो याच्याशी सादरमय राखतो तो जो आहे तो डब्ल्यू ई पी द्वारे जे आहे तर ते आहे बघा वर्ल्ड इकॉनॉमिक फोरम एफ द्वारे त्याच्याद्वारे पब्लिश केला जातो तो ओव्हरऑल याच्यामध्ये दोन्ही गोष्टी जर तुम्ही बघितल्या तर तिच्यामध्ये जे आहे की महिलांसंबंधीची जी काही धोरणं आहे ध्येय धोरणं आहे बघा त्याच्यावर फोकस केलेला आहे आणि तिच्यामध्ये सगळ्यात महत्वाच्या बाबी ज्या आहेत की याच्या संबंधीचे जे बेसिक्स आहेत ते तुमचे क्लिअर पाहिजे म्हणजे जिथं कुठं जेंडर हा इश्यू येतो म्हणजे आता जसं आहे बघा क्रिकेटच्या बाबतीमध्ये जे आहे की बॅट्समन हा शब्द वापरला जायचा बघा तर त्याच्याऐवजी आता बॅटर हा शब्द वापरला जाणार बॅटर्स so, जा है ना सो ओव्हरऑल जे आहे की भाषेमध्ये आणि त्या सर्व याच्यामध्ये आता बदल घडतोय आहे बघा मग त्याच दृष्टीने जे आहे की येत्या काळामध्ये महिलांसंबंधी पॉझिटिव्ह आस्पेक्टनी गोष्टी होणं अपेक्षित आहे असा हा मुद्दा पुढचा जो मुद्दा याच्यामध्ये आहे तो म्हणजे काय साऊथ एशिया इकॉनॉमिक फोकस रिपोर्टद्वार साऊथ एशिया इकोनॉमिक फोकस रिपोर्ट जो आहे बघा आता याच्यामध्ये जे आहे साऊथ एशिया इकॉनॉमिक फोकस रिपोर्ट जो आहे तर हिच्यामध्ये हा वर्ल्ड बँक पब्लिश करतात म्हणजे दक्षिण आशिया आर्थिक अहवाल जो आहे आणि हा वर्ल्ड बँकेद्वारे येत असतो बघा आता याच्यामध्ये जो आहे हा बायनियल रिपोर्ट आहे बायनियल रिपोर्ट आहे याचं जे या वर्षाचं टायटल आहे बघा दोन हजार एकवीसच दोन हजार एकवीसचा जो अहवाल आहे बघा तो काय आहे स्प्रिंग टू थाउजंड ट्वेंटी वन साऊथ एशिया वैक्सीनेट्स म्हणजे हा जो अहवाल आहे बघा तर हा अहवाल करोनाशी संबंधित आहे करोना लसीकरण जे जे मुद्दे आहेत बघा त्याच्याशी संबंधित आहे साऊथ एशिया इकॉनॉमिक फोकस रिपोर्ट दक्षिण आशियामधलं जे वैक्सीनेशन आहे त्याच्या संबंधीचा हा अहवाल दिलेला आहे हिच्यामध्ये जे आहे मग दक्षिण आशिया यांनी कोणकोणते देश या रिपोर्टमध्ये कोणाकोणाला कोणकोणते देश हिच्यात इन्क्लूड आहे एक अफगाणिस्तान याचा भाग आहे बघा दोन हिच्यामध्ये बांगलादेश आहे तीन जे आहे बघा ते म्हणजे याच्यामध्ये भूटान आहे चार हिच्यामध्ये भारत आहे पाच जे आहे याच्यामध्ये मालदीव आहेत बघा सहावा जो देश आहे याच्यामध्ये तो नेपाळ आहे सातवा जो देश आहे बघा याच्यामध्ये पाकिस्तान आहे आणि आठवा जो देश आहे तो श्रीलंका तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये सांगणार आहात की हिच्यापैकी किती देश जे आहे ते सार्कचे सदस्य आहेत हॅ ना तुमच्या आधी प्रश्न आहे बघा की सार्कचे सदस्य हिच्यापैकी कुठले कुठले देश आहे सो साऊथ एशिया इकॉनॉमिक फोकस रिपोर्ट जो होता आणि त्याचा जो ओव्हरऑल या वेळेचा जो हे आहे बघा है ना बेसिक मुद्दा आहे तो वॅक्सिनेशन संबंधीचा आहे तर तो एक लक्षात ठेवा त्याच्यानंतर नेक्स्ट जे आहे बघा तर ते आहे वर्ल्ड इकॉनॉमिक आउटलुक जे वर्ल्ड इकॉनॉमिक आउटलुक जे दो <coughs> वार पुण आहे दोन हजार एकवीस हा ना वर्ल्ड इकॉनॉमिक आउटलुक जो आहे आता वर्ल्ड इकॉनॉमिक आउटलुक जे आहे यावर आतापर्यंत यूपीएससी पी एमपीएससी प्रश्न विचारून झालेला आहे यूपीएससी यू मध्ये एस तर याच्यावर वारंवार प्रश्न आलेले आहेत वर्ल्ड इकॉनॉमिक आउटलुक कोण पब्लिश करतं तर याचं उत्तर जे आहे बघा ते म्हणजे आय एम एफ इंटरनॅशनल मॉनिटरी फंड जो काही आहे बघा नाणेनिधी जे आहे तर त्यांच्याद्वारे हा इकॉनॉमिक आऊटलुक जो आहे तो पब्लिश केला जातो आणि हा वर्षातून दोनदा पब्लिश होतो वर्षातून दोन वेळा हा जो आहे तर तो प्रकाशित केला जातो हा याच्यातला मुद्दा आहे वर्ल्ड इकॉनॉमिक आउटलुक जे आहे ओव्हरऑल याच्यामध्ये जे आहे बघा <coughs> की याची जी संकल्पना आहे बघा दोन हजार एकवीस साठी जी जी संकल्पना आहे ती काय आहे बघा मॅनेजिंग डायव्हर्जन रिकव्हरीज मॅनेजिंग डायव्हर्जन रिकवरीजचे आहे ना वर्ल्ड इकॉनॉमिक आहे सो ओव्हरऑल याच्यामध्ये जे आहे वर्ल्ड इकॉनॉमिक आउटलुकचा जर तुम्ही विचार केला तर आय एम एफ ही एक फार महत्वाची संस्था आहे बघा जगाच्या बाबतीमध्ये तुम्हाला आय एम च बेसिक माहीत पाहिजे सर्वांनी एक गोष्ट लक्षात ठेवा आय एम एफ जे आहे याच्यावर एक प्रश्न एम पी एस सीने विचारला होता बघा एम पी एस सी एक प्रश्न होता की आय एम एफ जे आहे ते कुणाला कर्ज देतं बघा म्हणजे जगातले सर्व देश जे आहे बघा जगातील सर्व देश जो कोणी मागेल त्याला किंवा फक्त सदस्य देश हे तुम्ही मला कमेंट बॉक्स मध्ये सांगणार आहात हा प्रश्न जो आहे राज्यसेवा मध्ये विचारलेला म्हणजे ओव्हरऑल जे आहे तुम्हाला ती जी संस्था आहे ती पण माहीत असणं गरजेचं आहे वर्ल्ड इकॉनॉमिक आउटलुक जो आहे तर हा त्यांचा रिपोर्ट आहे तर तो एकतर महत्वाचा आहे तिच्यात काय वादच नाही पुढचा जो मुद्दा इच्छामध्ये आहे बघा तो जो आहे तो आहे ग्लोबल एनर्जी रिव्ह्यू जाया वगा। दो नजार एकेस। ग्लोबल एनर्जी रिव्ह्यू जे आहे बघा हा ना दोन हजार एकवीस आता ग्लोबल एनर्जी रिव्ह्यू जे आहे इंटरनॅशनल एनर्जी एजन्सी जे आहे बघा आय एंटरनॅशनल एनर्जी एजन्सी जे आहे त्यांच्याद्वारे हा पब्लिश केला जातो आंतरराष्ट्रीय ऊर्जा संस्था जी आहे तो आंतरराष्ट्रीय ऊर्जा संस्था त्यांच्याद्वारे हा रिलीज केला जातो बघा आणि हा जो आहे की ओव्हरऑल जे आहे वार्षिक आहे बघा वार्षिक दरवर्षाला एकदा हा अहवाल येणार रिव्ह्यू जो आहे ग्लोबल एनर्जी जागतिक स्तरावर ऊर्जेचं जा काय स्थान आहे काय परिस्थिती आहे बघा तर ते बघितलं जातं आणि याच्यामध्ये जे आहे बघा दोन गोष्टी महत्वाच्या असतात काय बघितलं जातं याचे जे जा निकष आहेत बघा तिच्यामध्ये एकतर जे आहे एक ऊर्जेची मागणी जी आहे ऊर्जेची मागणी आणि दुसरं जे आहे कार्बनचं उत्सर्जन हा ना कार्बनचे उत्सर्जन जे आहे तर ते जे आहे म्हणजे इथं जो मुद्दा आहे बघा ग्लोबल एनर्जी रिव्ह्यू हा जागतिक स्तरावर आपण चर्चा करतो जागतिक स्तरावर ऊर्जेची मागणी किती आहे जागतिक स्तरावर कार्बनचं उत्सर्जन किती आहे या दोन गोष्टी याच्यामध्ये महत्वाच्या असतात ग्लोबल एनर्जी रिव्ह्यू मध्ये सो ते एक महत्वाचं लक्षात ठेवा आता हिच्यामध्ये मुद्दा येतो की आयई ए जे आहे इंटरनॅशनल एनर्जी एजन्सी जी आहे तर इंटरनॅशनल एनर्जी एजन्सी जी आहे त्या इंटरनॅशनल एनर्जी एजन्सीचा जर तुम्ही विचार केला तर हिच्यामध्ये सगळ्यात महत्वाची गोष्ट जी आहे बघा तर ही जी आहे बघा ही एक स्वायत्त संस्था ही एक जी आहे स्वायत्त संस्था आहे आणि देशाअंतर्गत जे आहे इंटर गव्हर्नमेंटल जे आहे आणि याच्यामध्ये जे आहे बघा ओईसीडीच्या अंतर्गत ही आहे स्वायत्त संस्था आहे है ना इंटर गव्हर्नमेंटल ओईसीडीच्या अंतर्गत हे सगळं येतं बघा सो स्वायत्त संस्था इंटर गव्हर्नमेंटल जी आहे ओव्हरऑल याच्यामध्ये एक मुद्दा जो येतो बघा तो एकदम क्लिअर आहे तो म्हणजे काय की ओईसीडीच्या बाबतीमध्ये त्याच्या अंडर हे काम करतो शिर संलग्न जे आहे बघा ओईसीडी संलग्न तर त्याच्याशी हे काम करतो आणि याचा जो अध्यक्ष असतो बघा हेड जो आहे तर तो एक्झिक्युटिव्ह डिरेक्टर असतो तो हेड जो आहे याचा तर तो एक्झिक्युटिव्ह डिरेक्टर आहे इंटरनॅशनल एनर्जी एजन्सीचा आता याला गव्हर्निंग बॉडी असते बघा गव्हर्निंग बोर्ड जे असतं तर ते डिसिजन मेकर असतं बघा निर्णय क्षमता जी आहे गव्हर्निंग बोर्डाकडे निर्णय क्षमता आहे बघा ते निर्णय घेत असतं याच्यामध्ये दुसरी महत्वाची गोष्ट याच्यामध्ये जी आहे ती म्हणजे काय की याची स्थापना जी आहे बघा नाईनटीन सेव्हन्टी फोर मध्ये हे अस्तित्वात आलं होतं एकोणीसशे चौऱ्याहत्तर मध्ये हे अस्तित्वात आलं एकोणीसशे चौऱ्याहत्तरला अस्तित्वात आल्यानंतर मग जे आहे की याच्याशी रिलेटेड बाबी ज्या आहेत त्या क्लिअर झाल्या दुसरी महत्वाची गोष्ट जी आहे की याच्यामध्ये जे आहे बघा की जर तुम्हाला इंटरनॅशनल एजन्सी एनर्जी एजन्सीचं सदस्य व्हायचं असेल म्हणजे याच सदस्यत्व जर मिळवायचं असेल तर तुम्ही जे आहे है ना ओईसीडीचे सदस्य असणं जे आहे ते आवश्यक आहे आता मला कमेंट बॉक्समध्ये सांगा बरं भारत हा ओईसीडीचा सदस्य आहे का तो ती एक महत्त्वाची गोष्ट आहे आणि ते जे आहे की भारत जो आहे तो याचा सदस्य नाही भारत इंटरनॅशनल एनर्जी एजन्सीचा सदस्य नाही मी तुम्हाला वारंवार सांगितलेला आहे की कुठली आंतरराष्ट्रीय संस्था ज्यावेळेस तुम्ही अभ्यासता त्यावेळेस ती अभ्यासच असताना तुम्हाला हे बघायचं आहे की भारत त्याचा सदस्य आहे किंवा नाही सो भारत याचा सदस्य नाही आहे बघा हा एक महत्वाचा ह्याच्यामध्ये असतो आता याच्यामध्ये जे आहे ते म्हणजे काय की ओव्हरऑल ना इंडिया जो आहे तो असोसिएट मेंबर आहे मग सिंपल गोष्ट आहे भारत सदस्य नाही आहे तर काय आहे तर भारत जो आहे तो असोसिएट मेंबर आहे बघा मेंबरचा दर्जा भारताला नाही सदस्याचा दर्जा नाही आहे बघा तो तो एक महत्त्वाचा मुद्दा हिच्यामध्ये येतो तर तुम्ही लक्षात घेतला पाहिजे इंटरनॅशनल एनर्जी एजन्सी जी आहे हा ना दुसरी महत्वाची गोष्ट जी आहे की नॅशनल क्लायमेट वर्नरेबिलिटी असेसमेंट रिपोर्ट जो आहे हा एक रिपोर्ट आहे बघा नॅशनल क्लायमेट वल्नरॅबिलिटी असेसमेंट रिपोर्ट आता हे जे आहे बघा की क्लायमेट वल्नरॅबिलिटी जे आहे क्लायमेट चेंजेस आजच्या डेटमध्ये जे होत आहे बघा त्याच्याशी संबंधित हा रिपोर्ट आहे डिपार्टमेंट ऑफ सायन्स जे आहे सायन्स टेक्नॉलॉजी त्यांनी काढलेला हा रिपोर्ट आहे बघा नॅशनल आहे मतलब भारताशी संबंधित आहे डिपार्टमेंट ऑफ सायन्स अँड टेक्नॉलॉजी विज्ञान तंत्रज्ञान विभागाद्वारे हा जो आहे हा रिपोर्ट आलेला आहे बघा सो हा एक रिपोर्ट लक्षात ठेवा दुसरी महत्वाची गोष्ट याच्यामध्ये जी येते बघा ती म्हणजे काय किंवा याच्यामध्ये काय काय गोष्टी असतात बघा एक तर जे आहे बघा की काय काय गोष्टी बघितल्या जातात की बिलो पॉवर्टी लाईन जे आहे बीपीएल जे आहे बघा बिलो पॉवर्टी लाईन किती लोकसंख्या तुमची आहे ऑब्वियसली जे आहे बघा की ज्यावेळेस तुम्ही म्हणणार किंवा क्लायमेट व्हनरेबिलिटी असेसमेंट जे आहे तर याच्यामध्ये जे आहे की परसेंटेज किती आहे बघा ही लोकसंख्या किती आहे की जी बिलो पॉवर्टी लाईन आहे त्याचं रिझन असं होतं बघा की ओव्हरऑल याच्यामध्ये बिलो पॉवर्टी लाईनचा जो मुद्दा आहे तो इतका क्लिअर कट आहे बघा की ही लोक जी आहेत तर यांना प्रॉपर संसाधनं मिळत नाही ते सफर पण होतात आणि मग तिच्यामधून जे आहे बऱ्याचदा क्लायमेटला अपेक्षित नाही अशा क्लायमेट चांगलं राहण्यासाठी अशाही गोष्टी करतात बघा दुसरा जो निकष याच्यामध्ये बघितला जातो तो जो आहे बघा तो जो आहे का की इन्कम शेअर जे आहे बघा है ना तुम्हाला नैसर्गिक संसाधनांमधून किती उत्पन्न मिळतं नैसर्गिक संसाधन याचा तुमच्या उत्पन्नात किती आहे याच्यावरून तुम्हाला लक्षात आलं असेल की तुमचं उत्पन्न जर शंभर रुपये आहे तिच्यातले सत्तर रुपये जे आहेत तर ते समजा जर तुम्हाला नैसर्गिक संसाधनातून येत असतील तर त्या केसमध्ये जे आहे गोष्ट एकदम क्लिअर होऊन जाते की तुमचा जो काही डिपेंडन्स आहे तो नैसर्गिक हिच्यावर जास्त आहे आणि त्याचा सरळ सरळ इम्पॅक्ट जो आहे तो येत्या काळामध्ये इकडं होणार आहे की तुम्ही निसर्गाला जास्त आणी पोच सो तो एक मुद्दा हिच्यात येतो त्यानंतर तिसरा जो मुद्दा येतो बघा तो म्हणजे काय की मार्जिनल आणि स्मॉल लँड होल्डिंग्स जे आहेत बघा की लघु सीमांत शेतकरी जे असतात बघा मार्जिनल अँड स्मॉल लँड होल्डिंग जे स्मॉल लँड होल्डिंग्स हा एक महत्वाचा याच्यामध्ये मुद्दा आहे त्याच्यानंतर महिलांचा जो सहभाग आहे बघा वर्कफोर्स मध्ये महिला सहभाग हा ना वर्क फोर्सच्या बाबतीमध्ये जे आहे महिलांचा जो सहभाग आहे वर्क फोर्सच्या बाबतीमध्ये तो ओव्हरऑल ती एक फार महत्वाची गोष्ट आहे की वर्क मध्ये महिलांचा सहभाग किती आहे तर ती एक गोष्ट मॅटर करते बघा आणि लास्ट वन जे कि आहे आता ह्या महिलांचा वर्क फोर्समध्ये की तुमच्या कार्यगटामध्ये जे आहे की किती महिला आहेत ही गोष्ट आपण ग्लोबल जे काही जेंडर इनइक्वॅलिटी इंडेक्स जो आहे तिच्यामध्ये पण बघतो हे कुठं बघतो आपण जेंडर इन इक्वॅलिटी इंडेक्स जो आहे यू एन डी पी द्वारे काढला जातो तिच्यामध्येही हा मुद्दा आपण बघतो पाचवा जो याच्यातला मुद्दा आहे बघा की जे काही आरोग्य सेवक आहेत बघा हा ना त्यांची घनता जी आहे ती पण इथं मॅटर करतात त्यांची घन घनता जी आहे ती पण इथं मॅटर करते डेन्सिटी जी आहे आरोग्यसेवकाची जी डेन्सिटी आहे घनता जी आहे ती पण इथं मॅटर करते सो so, एवढे सगळे मुद्दे जे आहेत ते ह्याच्यामध्ये बघितले जातात नॅशनल क्लायमेट वलनरेबिलिटी असेसमेंट रिपोर्ट जो आहे हा ना पर्यावरणाला ज्या काही हानिकारक गोष्टी आहेत की पर्यावरणावर ज्याचा इम्पॅक्ट होणार आहे असे सगळे जे मुद्दे आहेत बघा तर तो एक महत्त्वाचा मुद्दा इथं लक्षात ठेव पुढचा जो रिपोर्ट आहे बघा तो पण स्त्री आणि पुरुष यांच्या संबंधीचाच मुद्दा आहे तर तिच्यामध्ये आहे की मेन विमेन अँड मेन इन इंडिया रिपोर्ट असा रिपोर्ट आहे बघा विमेन अँड मेन इन इंडिया रिपोर्ट ट्वेंटी आता महिला आणि पुरुष हा ना यांच्यासाठीचा भारताचा जो अहवाल आहे बघा दोन हजार वीस चा तर हा कुणी काढलेला आहे पब्लिश केलेला आहे तर हा नॅशनल स्टॅटिस्टिकल ऑफिस जे आहे म्हणजेच राष्ट्रीय सांख्यिकी कार्यालय जे आहे आता जी लोक प्लस ला असतील बघा तर यांना हे आता इकॉनॉमीच्या बॅचमध्ये मी घेतलं होतं हा ना की तुम्हाला जे प्रायमरी सेकंडरी टर्शरी जे उद्योगाचं डिस्ट्रीब्युशन आहे ते इथून झालेलं आहे तर हिच्यामध्ये जे आहे बघा की महिला आणि पुरुषांच्या बाबतीमध्ये काय काय बघितलं गेलं तर आरोग्य त्याच्यानंतर शिक्षण त्याच्यानंतर तिसरी गोष्ट जी आहे बघा अर्थव्यवस्था जी आहे या सर्व बाबी ज्या आहेत त्या महिलांच्या आणि पुरुषांच्या बाबतीमध्ये बघत बघितल्या गेला की तिच्यामध्ये त्यांचा किती रोल आहे त्यांचं एज्युकेशन किंवा त्यांना कशा पद्धतीने आरोग्य सुविधा मिळतात वगैरे वगैरे ज्या गोष्टी आहेत तर त्या हिच्यामधून क्लिअर केल्या जातात बघा हा तिच्यातला एक महत्वाचा मुद्दा आहे ओके सो so, ती एक गोष्ट प्रत्येकाने लक्षात घेणं गरजेचं आहे बघा दुसरी महत्वाची बाब हिच्यामध्ये जी आहे की स्टॅटस्टिकल जे आहे बघा ओव्हरऑल जे आहे नॅशनल स्टॅटिस्टिकल ऑफिसचा जर विचार केला तर मग तिच्यामधून हे हे कशासाठी आहे बघा तर आपल्याला जे आजच्या डेटमध्ये जे काय लिंगभाव दरी जी निर्माण होते बघा डिस्क्रिमिनेशन स्त्री आणि पुरुष जे आहे तर ते जितकं कमी करता येतील त्याच्यासाठीचा हा रिपोर्ट हवा त्यानंतर एक पुढचा रिपोर्ट जो आहे तर तो जो आहे रुरल हेल्थ स्टॅटिस्टिक रिपोर्ट जो आहे ग्रामीण हेल्थ ज्या रुरल हेल्थ स्टॅटिस्टिक्स रिपोर्ट ज्या आहे स्टॅटिस्टिक्स रिपोर्ट दोन हजार एकोणावीस दोन हजार वीस है ना वा। आता हे कोण काढतं बरं तर आरोग्य मंत्रालयाद्वारे हे काढले आरोग्य मंत्रालय आणि काय रुरल हेल्थ म्हणजे काय ग्रामीण आरोग्य जे आहे तुमचं त्याच्या संबंधीचा हा अहवाल बघा ग्रामीण आरोग्यासंबंधीचा अहवाल आहे आता याच्यामध्ये जे आहे की हा दरवर्षी काटला जातो ओके दरवर्षी हा काढला जातो आणि याचं जे वैशिष्ट्य आहे बघा तर याच्यामध्ये पायाभूत सुविधा बघितल्या जातात पायाभूत सुविधा मध्ये जे आहे की हेल्थ संबंधी की तिथं हॉस्पिटल्स आहेत का हॉस्पिटल जर असतील तर डॉक्टर तिथं आहेत का आणि दोघी असतं बघा की ह्याच्या ट्रायबलचा पण विचार केला जातो म्हणजे ओव्हरऑल जे आहे की ग्रामीणचा जसं आहे आणि शहरीचं जे आहे दोन्ही गोष्टी ज्या बघितल्या जातात आणि त्याच्याबरोबरच जे आहे आदिवासी समुदाय जो आहे बघा आदिवासी क्षेत्र जे आहे तर त्यांच्यासाठी पण पायाभूत सुविधा याच्यात बघणार हा रुरल हेल्थ संबंधीचा आता इथं ह्या दोन गोष्टी प्रामुख्याने मांडल्या जातात तर असं सगळं मुद्दा ओके सो अशा पद्धतीचे जे अहवाल आणि याच्या पुढच्या याच्यामध्ये जे आर्ट अँड कल्चर संबंधीचे काही मुद्दे आपण बघूया आणि ओव्हरऑल जे आहे बघा इथून पुढचे दोन दिवस जे आहेत तर ते आपण दोन हजार एकवीसचं जे करंट आहे बघा तर त्या करंटला प्रॉपरली सामोरं जाणार आहोत तर तो एक मुद्दा प्रत्येकाने लक्षात ठेवा आणि जे काही तुम्हाला प्लस संबंधी मी थोड्या वेळापूर्वी सांगितलं होतं तर प्लसचं जर तुम्ही सबस्क्रिप्शन घेतलं बघा तर प्लसमध्ये तुम्हाला जे आहे एम पी एस सी कॅटेगरीमध्ये जे आहे राज्यसेवेचे लेक्चर्स आहेत पी एस आयचे लेक्चर्स आहेत बघा एस टी आय आहे एएसओ आहे डिपार्टमेंटल पी एस आय म्हणजे आता आपली जर तुम्ही इकॉनॉमिक्सची जी बॅच चालू आहे बघा तर ती या अशी पण या सर्व परीक्षांसाठी होते आणि तुम्हाला सेपरेट बॅचेस जर पाहिजे असतील तर त्याही या डिपा याच्या मिळतात बघा आता सबस्क्रिप्शन व्हॅल्यू जो सगळ्यात मेन मुद्दा येतो बघा की मग प्लसला यायचं तर सबस्क्रिप्शन काय होतं बारा महिन्यांसाठी दहा हजार चारशे पन्नास आहे बघा चोवीस महिन्यांसाठी पंधरा हजार दोनशे टेन पर्सेंट ऑफ तुम्हाला मिळतो ज्यावेळेस तुम्ही डॉक्टर सुशील हा कोड वापरता मग टेन पर्सेंट ऑफ होऊन होतं नऊ हजार चारशे पाच तेरा हजार सहाशे ऐंशी इकडं जे आहे बघा की तुम्ही जर बारा महिन्यांसाठी घेतलं म्हणजे एक वर्षात सबस्क्रिप्शन केलं तुम्हाला तीन महिने एक्स्ट्रा मिळतील चोवीस महिन्यांचं घेतलं चार महिने एक्स्ट्रा मिळतील म्हणजे हे अठ्ठावीस महिन्यांचं आहे आणि हे पंधरा महिन्यांचं आहे ओके त्यानंतर नेक्स्ट वन जे आहे बघा बक्स बाउंटी जे आहे जर तुम्हाला अनअकॅडमीच्या प्लॅटफॉर्मवर कुठलं अनअप्रोप्रिएट कंटेंट दिसलं तर त्याच्यासाठी तुम्ही जे आहे बघा तर बक्षीस क्लेम करू शकता ते रिपोर्ट करून म्हणजे तुम्हाला ते सांगावं लागेल की इथे इथे हे जे चुकीच्या पद्धतीने गोष्टी होत आहेत तरते लेन तर, जा है तर, जा है तर ते सांगितल्यानंतर जे आहे तर तुम्हाला तुमचं बक्षीस याच्यामधून जे आहे तर ते मिळू शकतं सो तो एक महत्त्वाचा आस्पेक्ट आहे की एज्युकेशनल प्लॅटफॉर्म जो आहे त्याची डिग्निटी जी, जी आहे ती मेंटेन झाली पाहिजे आणि ओव्हरऑल जे आहे बघा लेट्स क्रॅक महाराष्ट्र एक्झाम्स हे जे चॅनल आहे यावर जे काही लेक्चर्स आहेत ते ॲज वेल ॲज ॲपवरचे लेक्चर तुम्ही करू शकता आणि याला जे आहे बघा तर प्लसला सबस्क्राईब करा आणि त्याच्यामध्ये दररोज संध्याकाळी आपण मग पाच वाजता इकॉनॉमीसाठी भेटू शकतो आधीचेही कोर्सेस तुम्हाला करता येतात सो ओवरऑल जे आहे लेट्स क्रॅक महाराष्ट्र एक्झामला लाईक शेअर सबस्क्राईब करा आपला जो कोड आहे बघा तो कोड लक्षात ठेवा हा कोड तुम्हाला जे आहे ॲपला अनलॉक करण्यासाठी पण हेल्प करतो सो धन्यवाद विद्यार्थी मित्रांनो भेटूयात उद्याच्या लेक्चरमध्ये सकाळी दहा वाजता